उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 737वी पुण्यतिथी जेलरोड सुवर्णकार युवक मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याची प्रेरणा देणारे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून कार्यरत असणारे विविध जाती धर्म पंथातील बांधव या सोहळ्यासाठी उपस्थित होते। सोहळ्याचं आयोजन जेलरोड सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। त्यावेळी लोकमान्य हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं। याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला। महिला मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम आणि सायंकाळी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते। मनमोहक आतिशबाजीत निघालेल्या पालखीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। त्यावेळी युवक मंडळाचे सदस्य आणि महिला मंडळाच्या सदस्य एकाच वेशभूषेत दिसत होत्या। पालखी सोहळ्यात महिला मंडळाच्या वतीनं पारंपरिक वचनांवर आधारित नृत्य सोहळ्यानं रंगत आली। अबालवृद्ध भक्तिगीतांवर तल्लीन होऊन सोहळ्यात सहभागी झाले होते। मिरवणुकीनंतर शिरीष मेडिकलचे संचालक अरुण माळवे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योतिताई माळवे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पालखी सोहळ्यासाठी योगेश नागरे, राजेंद्र कुलथे, प्रवीण शहाणे, राजेंद्र शहाणे यांची विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर बहिवाल, विजय बोराडे, सचिन माळवे, तुषार माळवे, प्रकाश माळवे, राहुल शहाणे, कैलास सोनार, चंद्रशेखर उदावंत, देवा बोराडे, नितीन कुलथे, हरिभाऊ नागरे, मंगेश काजळे, संदीप कपिले, सागर कुलथे, अतुल महाले, विलास सोनार, संदीप माळवे, निलेश शहरकर, संदीप महाले, संदीप कपिले, गणेश उदावंत, विजय नागरे, संदीप मैद, कैलास कुलथे, राजेश चिंतामणी, महेश बहिवाल, महेश लोळगे, विशाल तसेच परोपकार, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, मीनाताई सोनार, पुष्पाताई उदावंत, मीनाताई नवसे, अश्विनी जाधव, पुष्पाताई कुलथे, अनिताताई मंडलिक, सीमाताई माळवे, वी वी शेठ उदावंत, रिपाईचे नेते सुभाष बोराडे, रमेश नागरे, बाळासाहेब बोराडे, अरुण माळवे यांचे सहकार्य लाभले। अतिशय जोमात आणि जोरात असा कार्यक्रम झाला आहे। खरं तर मी या ठिकाणी म्हणेन की नरहरी नगरमध्ये युवक मंडळ आणि महिला मंडळ यांनी अतिशय ब्युटिफुल सुंदर असा कार्यक्रम केला, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते। आणि असं म्हणतात की जो रेस जो घोडा असतो त्यांना मारायला लागत नाही, हे सगळे रेसचे घोडे आहेत, त्यांना मारायची गरज नाही, फक्त शाबासकीची धाप दिली की ते जोरात पळतील। आणि आम्ही सर्व मंडळातर्फे त्यांच्या कायमच्या मागं राहून काय त्यांना मदत लागेल, आर्थिक नव्हे तर बाकीची पण काय असं ते आम्ही सर्वस्वी त्यांची पुरी करून त्यांच्या मागं सतत राहू, या शुभेच्छा त्यांना देते। महाराज पुण्यतिथी निमित्त आज आमच्या मंडळाच्या वतीने राज राजेश्वरी मंडळ कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी चौक त्यानंतर संत नरहरी महाराज मंदिरात समारोप करण्यात आला। त्यावेळेस सर्व मान्यवर आले, सर्व पाहुणे प्रमुख पाहुणे आले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 737वी पुण्यतिथी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहानं साजरी झाली। संत शिरोमणी नरहरी महाराज म्हणतात शिव आणि विष्णू एकची प्रतिमा सोनार नरहरी न देखेद्वे, आणि या वचनाप्रमाणे आज या ठिकाणी केवळ सुवर्णकार समाजच नाही तर सर्व जाती जमातीतील विविध पंथातील सर्व नरहरी महाराजांचे भाविक भक्त या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आले आणि महाराजांना वंदन करतायत। श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या चरणी मी एकच विनंती करेन की हा सामाजिक एकोपा आणि सलोखा हा सदैव असाच टिकून राहो आणि संपूर्ण महाराष्ट्राची भरभराट हो की संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या चरणी मी युवक मंडळाच्या वतीनं व आमच्या महिला मंडळाच्या वतीनं विनंती करेन आणि नरहरी महाराजांना सर्वांच्या वतीनं पुनश्च एकवार विनम्रपणानं अभिवादन करतो।